अरे हा, वसुंधर कधी येणार आहे? अरे समोसा आणि कोल्ड्रिंक माहित असत ना, सगळ्यांच्या आधी तोच आला असता. हे मात्र खरं बोलास तू खरं. अरे पण काय प्रॉब्लेम येणार नाही ना? अरे कसला ठेवलाय ना समोसा एक त्याला. अरे ते नाही रे, आपला पिण्याचा प्लॅन, नाहीतर घरी जीव जाऊपर्यंत मारतील मला. ए घाबरू नकोस रे, कोणाला काही नाही करणार, म्हणून तर वसुंधरने बाहेरचं लोकेशन शोधलं. अरे पण कुठं आहे ते आणि काय खास आहे त्यात? माहित नाही पण थ्रिलिंग अनुभव आहे असं बोलला. अरे पण तो आहे कुठं? आधी फोन लावा त्याला. माझ्याबद्दल डिस्कशन चाललंय वाटतं. अरे आले ये ये समोसा खा. अरे एकच तेवढ्यासाठी वेळ द्यायचं? ए तू मला शांतपण शिकू नका का? तू काय हिरो आहेस काय? होय आय एम हिरो. अरे प्लॅनचं बोला रे. हा म्हणजे माझ्याकडे मस्त लोकेशन आहे, पहिला पेक आयुष्यभर लक्षात राहील असा. अरे पण कोणाला कळणार नाही ना? नाही रे कोणाला कळेल. हे पण बाटल्या कोण आणणार? खाण्यापिण्याचं सगळं सामान माझ्याकडे. अरे मग बसायचं कधी? उद्या रात्रीच. उद्याच? हो सगळीजण घरी सांगूयात की चिमूकडे प्रोजेक्टसाठी नाईट आउट करतोय. ठीक आहे. अरे हो आणि मी सांगेन वशाच्या घरी चाललोय म्हणून. हा चालेल, सगळं सामान घेऊन मी आतल्या चौकात थांबतो, तिकडून तुम्ही मला उचला. हा चालेल, हे पण चालतं. चालेल एक नंबर. उद्या रात्री मिशन टल्ली. हे वशा अरे आवडू बोल टल्ली. अरे मी पहिल्यांदाच पिणार आहे, कडू असते ना रे ते. जब थम्सअप हो साथ तो डरने की क्या बात. ए कुणाल अरे ये ना लवकर. आलो आलो थांब. ये लवकर ये. सामान दे किड. अरे सामान गोळा करायला वेळ लागतो. ते वशा तू चल रे. फायनली पार्टी. अरे एक नंबर. अरे वसा किती फिरवणार आहेस तू? झाला येते की नाही? इथंच तर आहे थांब. आलं आवर लवकर उतरा लवकर चालत जाय जाय पुढे. आले बाबा फायनली आले. अरे वसा कुणी कडे? त्या तिकडे जायचं. सामान घे रे सगळं. वशा अजून कुठं आहे तुझं लोकेशन? हे काय आलोच. अरे वशा कुठे घेऊन आलायस तू? अरे भूताटकी असलेला हॉल आहे हा. भूत? अरे तुला भीती वाटत नाहीये का? अरे भूत तीन काय नसतं रे. चिन्मय हा हे घे. हो दे. भूत असलेला हॉल आहे हा. तुम्हीच तर म्हणाल होतात ना की अनुभव एकदम थ्रिलिंग झाला पाहिजे म्हणून. पहिल्यांदा दारू पितोय. याच्यापेक्षा थ्रिलिंग अनुभव काय असणार आहे? अरे पण भूताने आपल्याला काय केलं तर? ए भूत वगैरे काय नसतं रे, लोक उगीच अफवा उठवतात, मूर्ख आहेत लोक. ए ते सोडा, लोकेशन तरी बघा. हे वशा काय मस्त लोकेशन आहे रे. चल बर त्या भूताची काय स्टोरी आधी सांगतो तुला. अरे पण आत लाईट आहेत ना रे. ए म्हणून तर त्याने मेणबत्ती आणायला सांगितलं ना. मग म्हटल बॅटरी किंवा इमर्जन्सी लाईट पेक्षा ना मेणबत्त्यात भारी होत. नाम हे कोई मला भीती वाटत आहे. हे कोण्या काही होत नाही रे. मी आहे ना. चल हे लुकरायचं. शेती जास्ती वस्ती नाहीये पण कोणतरी बघायच्या आत आपण आत जाऊ. चला लवकर वर्षावर मध्ये. चला चला लवकर चल. अरे पण अरे रे चल रे हात जाऊन बोलव. हे सुरू हातोडी दिलं गोष्ट दे ना लवकर. वशावर लवकर कोणतरी बघ. हातोडी लवकर चल लवकर या. लवकर या उद्या वशा लवकर आहे रे.
दरवाजा कानावर बसले चल ना. लोकेशन बरोबर आहे ना? खूपच अंधार आहे इथं. कुठे बसायचं आता? त्यात तिथे बसू आपण. काय म्हणता बैलो? हो चला. सूर्या मेणबत्ती आहे ना तुझ्याकडे? हो आहे ना. हा घे इकडे. अरे मला खूप भीती वाटत आहे रे. ही मेणबत्ती घे आणि हे काळीपट्टी. अरे मला खरंच खूप भीती वाटत आहे. ए गपे रडक्या बशा तू बोल. म्हणजेच काय? तर हा हॉल 3-4 वर्षापूर्वीपर्यंत वापरतच होता. अरे वापरत म्हणजे ते भरतनाट्यमचे क्लासेस चालायचे. आणि हे ठिकाण तर शहरात किंवा शहराच्या बाहेर आहे असं पण नाही. असंच कुठेतरी वेशीवर. पण आजूबाजूला थोडी वस्ती घरं आहेत. तसं फार जवळ असं काहीच नाही. त्यामुळे हॉल चालायचंच नाही. पण एका भरतनाट्यम टीचरना क्लाससाठी उत्तम होतं. एकदम कमी भाड्याने मिळाला ना त्यांना हॉल. पण त्यांना हे माहीत नव्हतं की रात्री ह्याच हॉलच्या अंगणात काय काय घडायचं ते. म्हणजे? अरे म्हणजे इथं रात्री सगळी भुरटीच पोरं जमायची. त्यामुळे दारू ड्रग्स असं सगळं सगळं चालायचं. आणि ही जागा अशा ठिकाणी आहे की कोणालाच त्याचा उपद्रव व्हायचा नाही. त्यामुळे कोण लक्षच देत नसे. मग इथे भूत कोणाचं आहे? भरतनाट्यम टीचरच. हो बाप रे कशी मिली ती? हो रे वसू नेमकं काय झालं होतं रे त्या रात्री? तिचा रेप करून मर्डर केलं. नेमकं काय झालं होतं रे? ज्या रात्री हा प्रकार घडला त्या दिवशी त्या टीचर क्लास संपून इथेच काहीतरी काम करत बसले होते. आणि 1 2 3 स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 आता हेच जे केले हिने ते 3 वेळा पाय मारायचं. ओके 1 2 3 स्टार्ट. 11 येऊ दे ना रेग्युलर. हा ठीक आहे येऊ दे काही हरकत. ओके ना. ओके आता रविवारी भेटू ठीक 11 वाजता. ओके व्यवस्थित बांधून ठेवले तर मी. ओके जमले होता होता होईल आता प्रॅक्टिस. मी आज आपण कधी गेले? अच्छा ठीक आहे मग चालेल. मग अजून किती वेळ द्यायला? अगं मला हे सगळं आज संपवावं लागणार आहे. तू मला तर नाही अगं. पण हे किती पंचायत की एवढ्या रात्रीत होईल का? अगं उद्या सबमिशन म्हणजे सबमिट करावेच लागणार आहे. तर तू एक काम कर. तू मी एवढं संपवते 8 वाजेपर्यंत संपवते आणि निघते. अगं पण तू एकटी अशी येते. ठीक आहे ग
असं काही आपण खूप गावाबाहेर वगैरे नाही आहे. 8 वाजेपर्यंत मी हे संपवते, तसंही गल्लीतनं बाहेर पडलं की वस्ती चालू होते. सो करेन मी मॅनेज वगैरे. हो पण तू मला कॉल करशील काही मदत लागली तर. हो अगं हो ग नक्की करते. डोंट वरी तू जा, मी सांगते तुला काही लागलं तर. हो चालेल आणि कॉल कर मला काही मदत लागली. सांगते डोंट वरी. चल मी निघते. बाय बाय. म्हणजे ते रात्री इथेच थांबली होती आणि ते पण एकटी. अरे काय मूर्ख होती काय ती. अरे तिला काय थोडीच माहिती होतं की इथं रात्री अशी भुरटी पोर फिरतात ते. अरे मग पुढे काय झालं. ए कुण्या, अरे तुझं तू पिना मध्ये कशाला बोलतोयस. हा अरे काय झालं, 8 पर्यंत थांबणार होती ती, पण काम काही संपलं नाही म्हणून मग 9:30 तिनं तिच्या आईला फोन केला. आणि काही नाही, हॉलवरच आहे, काम चालू आहे, क्लास झाला ग. पण हा पेपर चेक करतीये, थोडस राहिलंय, अर्धा तास लागेल अजून. हो नाही तू जेवून घे हे सांगायला फोन केला होता. हा हो ग. हा हो ठीक आहे. हा ठीक आहे. हो हो नाही चावी आहे माझ्याकडे, तू झोपून घे. पोरगी चल गुड रे चल. तुला पण भीती वाटते. भीती आणि मला हे कुण्या, अरे कसला आवाज येतो तुला. अरे घुंगरूचा आवाज आला मला खरंच. घुंगरूचा काय करायचं सर बघ ना. कोणी नाही यार, उगीच याला घुंगरूचा आवाज येते. चला मी आलो. कसले भित्रे आहेत तुम्ही लोक. अरे मूर्ख आहे का बघ की काय सगळी पिलेली उतरलीच. अरे पण मला खरंच घुंगरूचा आवाज आला अजून. हे तू कपरे कोण्या,
काय ना फालतू पण पडत असायची बघ की सगळी मजाच घालवली इथली. अरे सोरेल तर काय अक्कलच नाही बघ. ए कुठे तुझा घुंगरू? ए वशा पुढे काय झालं ते सांगे. हा त्या तिघांनी तिचा रेप केला आणि तिला आता काय झालं रे तुला? अरे मला परत आवाज आला. कशाचा? घुंगराचा? अरे हो मला खरंच खूप भीती वाटते आता. काय सूर्या जा की आज जाणार? म्हणजे आता मी परत आज जायचं? हो. ए नको नको आता मी जाणार. मी बघतो आवाज काय येतोय. तुला तर जास्तच झाले वाटतं. अरे नाही अरे चिन्मय मला खरंच खूप भीती वाटते आता. एक कुण्या अरे कपरे आला बघा तुला पण आवाज आला ना. तुला पण आवाज आला ना? अरे मी खरंच सांगतोय आतून आवाज येतोय. काय अरे का भीती कोणतरी? चल बस तिकडे चल चल. काय आवाज बिवाज येत नाही? अरे आवाज येतोय. चल बस बस मी येतो ना. आवाज झाले तुला कोणी काहीतरी उगाच आपलं? अरे अरे खरंच आवाज यायला. तुम्हाला पुढचं ऐकायचंय की नाही? वशा तू बोल. दुसऱ्या दिवशी त्या टीचरची जी स्टुडंट आली ना तेव्हा नाही मी बघते आता इथे. हा तुम्ही काय काळजी करू नका मी बघते आणि लगेच कळवते. हा ओके. अरे काय अरे मला भीती वाटायला लागली. मी नाही इथं थांबणार. मला घरी जायचंय. मला खरंच भीती वाटायला लागली. मी नाही थांबणार इथं. का रे का घरी जायचं तुला? अरे कसलं भयंकर घडलं इथं. मला भीती वाटायला लागली. मी घरी जाणार. अरे काय भीती भीती लावली रे? बघ की नुसतं डोकं उठून ठेवलं येणार. ह्याला त्या खोलीत कोण जाऊया? चला अरे खरं येतात. अरे नको नुसतं डोकं. अरे नको अरे नको गाला दिला. अरे 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 नको अरे इथं खूप अंधार. अरे फ्लॅश पण लागणार झालाय लवकर. उघडा लवकर कोण तर. अरे खूप भीती वाटायला लागली मला. अरे 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 कोण आहे? कोण आहे? अरे कोण आहे? अरे अरे चिन्मय दरवाजा उघडा लवकर. कोणतं? अरे अरे खरंच अरे
झाला बघ. मग बाहेर काढूया त्याला, नाहीतर कळायचं बेशुद्ध पडलाय आत. अरे होय, चला बघा, चल ए वश आउट. हो चल चल सुरेश, चल बघूया आपण, चल काय झालं ते तर कळेल. शांत बसलाय. अरे कुणाल, अरे काय झालं कुणाल, कुणाल कुण्यावर उठ रे, कुण्या ए कुणाल, कुण्या कुण्या काय झालं रे घुंगरू? मला पण ऐकू आलं. अरे वसू कशा, अरे अरे सुरेश, सूर्या आ दरवाजा उघड, सूर्या सुरेश आ दरवाजा उघड. अरे कुठे आहेस सुरेश? सुर्या सुरेश, अरे काय झालं सुरेश? उठ 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 सुर्या, हे सुरे उठ, सुरे उठ, अरे सुर्या सुरे उठ. बस ठीक आहे, दारू घेतो. बस ना बस ये दारू पी. अरे वर्षक, अरे कुणाशी बोलतोय? अरे काय नसते रे भूत, मेली ती मेली, रेप केला आणि लटकवलं दिला. अरे काय अरे अरे काय करतेस, काय करतो मी जातो, मी बाहेर जातो. जरा तुकडा जरा तुकडा तरी पोहोचवा. दारू उघडकी.
म्हणजे तोंडाकडे जाऊ नको तू, टक्कल बघू नको, चॉकलेट बॉय आहे तुमच्या कॉलेजचा. तोच सगळे झाडू बोललेत. चला नाही बोला रे. ये परत जीप जीप काम करते. नाही त्यांचं त्यांनाच करायला लागणार ना, हे शिकवलं असणार ना आतापर्यंत. बेसिक झालंय म्हणते तर अजून एक करून घे, मग काय तुटक फुटक झालं तरी मी तेवढंच चमकटले काढून टाकेन. सगळ्या शॅडो पडतात, कोणीही मागचं हलायचं नाही आहे. सगळे एका कोपऱ्यात जावा. तू सांग रेडी आहेस म्हणून. काट सूट वाजला, हात सोड खाली. काय वाजतो तर वाजलो, तोंड इकडे पाहिजे. तिला कोणी वळवा, इकडे तिला कोणी वळवा पटकन. बस 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 बस, हा सगळं सोड. जा हसू नको ग, हसू नको. किती प्लाचे पांढरं खूप कडक आहे, थोडंसं लूज करायला पाहिजे. थोडं लूज करो, थोडं लूज करो. सीन रोलिंग आहे. ओके रेडी रेडी मूड अँड तू वजन घे, तो खाल ना तू काढला तर. हा कार 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 कार. हा बस बस. अरे वन कॅमेरा हसू नको. फ्रेम चांगली मिळाली आहे. ओके ठेवा ठेवा, द्या सपोर्ट द्या सपोर्ट द्या सपोर्ट द्या सपोर्ट द्या सपोर्ट द्या. अरे अरे ती बाकी तू प्रॉपर्टी आहे. दिसायला लागलं इथं उचलताना बिचलताना. कस काय म्हणजे काय मला कळत नाही. काम थोडं वाढलं मग नंतर ती थोड्या वेळानंतर सॅड न होत. बाकी घे काय वाटत ते बनबड करा. अरे मला भीती वाटत आहे रे. हसत काय घ्या. अरे दरवाजाकडे फ्लॅश पाहिजे, फ्लॅश उलटा धरला आहे चिन्मय. हा चलो आली. एक दोन सुरेशला मदत करायची उतरायला. हे सगळं सुरू असताना हे मेकिंग साठी मी हा व्हिडिओ करतोय, कारण की दुसरं कोणी मेकिंग करायला नाही आहे. हे लोकेशन जर का तुम्ही कुठं बघितलं, सगळी आदळ आदळ आपण तोंडाची काय तर 10-12 किलोची असल्यासारखी उड्या मार. नाही हलाय, एकदा नजर ठेवलास. घाबरलास, कॅमेरा बघायचं रे.